जगद्गुरु संत श्रेष्ठश्री तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही वेळाच्या त्या ठिकाणी संपन्न होत आहे। मुख्य देऊळवाड्यातील बछनी मठपर प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे। अवघ्या काही क्षणातच या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। आपण पाहू शकता देऊळवाड्यातील बछनी मंडप हा आकर्षक फुलांनी सजावट केलेले आहेत। मंदिराचे विश्वस्त, पूजेचे मानकरी, पुरोहित सर्वजण या ठिकाणी हजर झालेले आहेत। काही क्षणातच या मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार असून प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी हजर राहिलेले आहेत। जाता पंढरीशी सुख वाटे जीवा असे अभंग गात पंढरीशी महिमा गात वारकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत। जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवत असून मुख्य प्रस्थान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। कोल्हापूरचे संभाजी राजे महाराज तसेच मनोहर मामा आता श्रीरंग मारणे यांच्या हस्ते पालखीपूजा सुरू आहे। माऊलींच्या पादुकांच्या पूजा झाल्या असून आता सुखबरायांच्या पादुकांची पूजा सुरू आहे। या ठिकाणी मुख्य मानकरी वारकरी फडकरी यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होत आहे। मुख्य देऊळवाड्यातील बछनी मंडपामध्ये हा सोहळा सुरू आहे। काही क्षणातच पालखी पंढरीकडे मार्गस्थ होणार असून मुख्य प्रस्थान सोहळा पार पडेल। आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्य मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा मुख्य देऊळवाड्यातील बछनी मंडपामध्ये पार पडत आहे। पुण्याच्या टंकाळ्या पुरोहित यांच्या हस्ते यांच्या माझे पुष्पाचे पूजा सुरू असून शेत वारकरी आणि फडकऱ्यांची उपस्थित हा सोहळा होत आहे। पादुका पूजनानंतर ह्या पादुका पालखीमध्ये ठेवण्यावर ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर ही पालखी खांद्यावर घेऊन मुख्य देऊळवाड्यात प्रदक्षिणा होईल। जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुकांचे विधिवत पूजन सुरू आहे। कोल्हापूरचे संभाजी राजे या सपत्नीक या पादुकांचे पूजन करीत आहेत। तसेच खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील अण्णा शेळके तसेच मनोहर मामा या ठिकाणी उपस्थित आहेत। फडकरी, मानकरी, वारकऱ्यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होत आहे। संस्थांचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मुख्य देऊळवाड्यातील बछनी मंडपाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। पादुका पूजनानंतर या पादुका तांचेच्या पालखीमध्ये ठेवल्या जातील। त्यानंतर ही पालखी खांद्यावर घेऊन देऊळवाड्यात प्रदक्षिणा होईल। मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होता। देऊळवाड्यातील मंडपामध्ये वारकरी हरिनामाचा गजर करीत आहेत। भगवंताच्या पांडुरंगाच्या स्मार नामस्मरणात तल्लीन झालेले वारकरी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। आपण पाहू शकता सुखमरायांच्या पादुकांचे पूजन या ठिकाणी सुरू आहे। पादुका
Let's go.